लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। हा मेळावा घ्यायचं कारण ते की जो सर्वसामान्य माणूस बेसिक ग्राउंड लेवलला जो काम करतोय त्याला पक्षाच्या नेतृत्वातून पाठबळ मिळावं या अनुषंगानं आजचा खऱ्या अर्थानं हा मेळावा घेतलेला आहे। काय होतं, इलेक्शन पुरतं आल्यानंतर काही करणं, पण त्याच्या अगोदर काही काम करायला लागतं। त्यावेळेला बलाढ्य शक्ती असेल किंवा सत्ताधारीचा काही लोक असतील तेव्हा आमच्या आम्ही देत असतील आमच्या पक्षात या, किंवा काही काम करायला गेलं तर काही दंडकशाही होत असेल, काही हुकुमशाही होत असेल। आता एकच विषय आहे की भारतीय जनता पार्टीला ह्या पनवेल महानगरपासून हद्दबार करायचा आहे। मग तिथे एक पाऊल मागं घ्यायला लागलं तरी चालणार आहे। मग शिवसेना त्यांचा आज नगरसेवक असू किंवा नसू, पण राज्यामध्ये केलेलं मुख्यमंत्री साहेबांनं काम हे जनतेने पाहिल्यामुळं लोकांचा विश्वास हा शिवसेनेप्रती वाढलेला आहे। त्या अनुषंगानं शिवसेना आम्ही मुख्यमंत्री आमचा म्हणून जागा जास्त मागावा हा विषय नव्हे, कसं करून सगळ्यांच्या संगतमतानं जो निर्णय होईल त्याला शिवसेना पाठिंबा देऊन या येणाऱ्या कालखंडामध्ये आघाडीचा झेंडा हा पनवेल महानगरपालिका फडकवण्याचं ध्येय धोरण ह्या आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत।